बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरिक सहकारी बँकेच्या 5 लाखापेक्षा जास्त ठेवी असलेल्या 2458 ठेवीदारांना विमा कंपनीचा दिलासा मिळणार नसल्याने त्यांच्या 270 कोटी 72 लाख रुपयांचे काय होणार असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. 5 लाखापेक्षा कमी असलेल्या ठेवीदारांना ही ठेव परत मिळण्यासाठी बँकेचे लायसन्स रद्द होऊन बँक अवसायनात निघण्याची वाट पाहावी लागणार आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आली आहे, त्यामुळे 50,000 जास्त ठेवीदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील सध्या तुरुंगात आहेत. कर्नाळा बँकेने DICGकडे 38,82,000 रुपयांचा प्रीमियम भरला असल्याने 48,000 ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळतील अशी आशा दाखवण्याचा प्रयत्न संबंधितांकडून करण्यात येत आहे. या ठेवी परत मिळण्यासाठी कर्नाळा बँकेचे लायसन्स RBIने रद्द करून ही बँक अवसायनात काढावी लागेल. त्यानंतरच 5 लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येऊ शकते. या बँकेचे 5 लाखापर्यंत लहान मोठे 48,231 ठेवीदार असून 512 कोटी रुपयांच्या घोटाळ्यापैकी 5 लाख खालील ठेवीदारांच्या एकत्र मिळून 241,28,000 ठेवी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत अडकल्या आहेत. त्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांची संख्या 2,458 आहे. त्यांचे 270 कोटी 72 लाख रुपयांना विम्याचे संरक्षण नसल्याने त्यांचे पैसे बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाळा बँकेच्या संचालकांची ED कडून चौकशी सुरू आहे. माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक करण्यात आली असली तरी इतर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांच्या चौकशीनंतर बँकेचा परवाना RBI रद्द करून बँक अवसायनात काढू शकते, मात्र यासाठी किती कालावधी लागेल हे निश्चित सांगता येणार नाही.